आपल्यासोबत अमृता फडणवीस आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कशा प्रकारे बघता आहे या विजयाकडे? मोठं यश आहे, अपेक्षित नव्हतं? खूप मोठं यश आहे, अपेक्षित यश होतं, पण एवढं मोठं 2014 पेक्षा चांगलं यश आपल्याला इथे मिळालं आहे, त्याचा आनंद आहे. आणि खूप आनंद आहे की लोकांनी जसा प्रतिसाद दिला, लाडक्या बहिणींनी भावांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवलं मतदानावरून, त्याचा खूप आनंद आहे. आणि ज्या प्रकारे केडर कार्यकर्ता, प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्रजींच्या मागे उभे होता, आपलं मिशन कम्प्लीट करण्यासाठी उभा होता, तटस्थ होता, त्याचा आनंद आहे. दुसरीकडे बघायचं तर प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात वैयक्तिक टीका देखील देवेंद्र फडणवीसांवर होताना पाहायला मिळाली. एक पत्नी म्हणून, कुटुंब म्हणून, कशा काय नेमकं तुम्हाला वाटत होतं या सगळ्या घटना घडत असताना? वाईट वाटतं, पण मला इतकं माहीत आहे, चांगलं काम करत राहायचं. लोक टीका करतात, लोक चांगलं पण बोलतात, टीका करणाऱ्यांकडे लक्ष द्यायची गरज नाही जेव्हा आपल्याला माहीत असतं हमारा इरादा नेक है. दुसरीकडे पाहायचं तर जे जो निकाल आले आहेत त्या निकालावर देखील प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करत आहेत, कशा प्रकारे बघताय? जेव्हा बोलण्यासाठी काही नाही राहत तर हे राहतं, तर बोलावं लागतं. बोलावं तर लागेलच ना, पण फक्त असं काही बोलावं ज्यात काही मॅटर असेल, काही सबस्टेन्स असेल, एवढंच. उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान एक शब्द देखील बोलले होते, मी तरी राहील किंवा तुम्ही तरी राहाल. एकूण निकाल लागलेला आहे, काय नेमक्या भावना आहे? मी आता म्हणेन दोघंच आहात आणि इथेच आहात मुंबईत, तर तू एकत्रित गुण्या गोविंदांनी राहा. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, बघायला आवडेल? नाही, मी त्या बाबतीत कधीच विचार नाही करत. ते आपले जे मोठे नेते आहेत ते विचार करतात, महायुती मिळून विचार करेल. जे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे लॉंग टर्मसाठी, ते लोक विचार करतील आणि ते आम्ही मनापासून ऍक्सेप्ट करू. थँक्यू. त्या अमृता फडणवीस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे, कोणाच जो विजय आहे तो मोठा आहे, अनपेक्षित जरी का असला तरीही विकासासाठी देखील महत्त्वाचा आहे. कॅमेरामॅन प्रशांत माने, अभिषेक मठाळ, ABP माझा, मुंबई.